नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली उत्सुकता आणि आवड अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न आम्ही करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल कोणता ग्रह पत्रिकेतील कोणत्या स्थानामध्ये कसा प्रभाव देतो हे प्रत्येक ग्रहानुसार आपण समजून घेत आहोत. त्यानुसार मागच्या भागात आपण शुक्र या ग्रहाचा अभ्यास केला. आजच्या भागात आपण सूर्यमालेतील पुढचा ग्रह म्हणजे शनी या ग्रहाचे पत्रिकेतील स्थानानुसार मिळणारे फळ याचा अभ्यास करणार आहोत. शनी या ग्रहाविषयी आपण याआधीही सविस्तरपणे समजून घेतला आहे, मात्र तरीही विषयाची सुरुवात म्हणून आधी शनीच्या बाबतीत थोडक्यात समजून घेऊया. शनीचं कार्य हे अतिभव्य असतं. काहीतरी मोठं करायचं हा विचार सतत मनामध्ये असतो, मात्र गतिसंथ असल्यामुळे हा संथपणा जातकामध्येही निदर्शनास येतो. शनी प्रबळ असणारे लोक कोणताही निर्णय हा विचारपूर्वक घेतात, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लागतो, मात्र निर्णय विचारपूर्वक घेतलेला असल्यामुळे हे लोक आपल्या निर्णयावर ठाम राहतात. मुख्य म्हणजे त्यांचे निर्णय अचूकही ठरतात. शनी ग्रहाचे लोक व्यवहारज्ञानी व तपोनिष्ठ असतात. त्यांच्यामध्ये सहनशीलता व चिकाटी प्रामुख्याने बघायला मिळते. मात्र आपल्या स्वभावानुसार शनीच्या शक्तीला वाव न मिळाल्यास शनी ग्रहाची माणसे चिंता करत निराश होतात, आत्मविश्वास गमावून बसतात. असे असले तरी शनीचा मुख्य स्वभाव म्हणजे ते व्यक्तीला कर्माच्या आधारे फळ देत असतात. पत्रिकेमध्ये शनी महाराज अनुकूल असतील तर अंकाला राजा करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. शनी महाराजांना तिन्ही लोकांच्या न्यायाधीश म्हटल्या गेलं, त्यामुळे शनी प्रबळ असलेला व्यक्ती ही न्यायाधीशाच्या भूमिकेत वावरत असतो. न्याय निवाडा करणं या लोकांना मनापासून आवडत असतं. मुख्य म्हणजे तेवढी वैचारिक प्रगल्भता त्यांच्यामध्ये असते. पत्रिकेमध्ये शनी बलवान असेल तर त्याचे सकारात्मक परिणाम जातकाच्या जीवनावर होत असतात. शनी बलवान झाल्याने जातक कर्मठ, कर्मशील, न्यायप्रिय आदी गुण प्रकर्षणाने दिसून येतात. परिणामी जातक आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश प्राप्त करू शकतो. या परिस्थितीमध्ये जातकात धैर्यशीलता हा महत्त्वाचा गुण वाढीस तर लागतोच, सोबतच तो आयुष्यामध्ये स्थिरताही प्राप्त करू शकतो. याशिवाय शनी बलवान झाल्याने जातकाचं आयुष्यही वाढीस लागतं. शनी महाराजांची अवकृपा झाली तर जातकाच्या जीवनात नकारात्मक परिणाम दिसून येतात. वेगवेगळ्या प्रकारची संकट त्यांच्या आयुष्यात तयार होतात. शनी जर मंगळ ग्रहाने पीडित असेल तर जातकाच्या आयुष्यात अपघात व तुरुंगवासाचे योग तयार होतात. शनी पत्रिकेमध्ये कर्माचा व संस्काराचा भाग दाखवतो, म्हणजे शनी हा दशम व एकादश स्थानाचा मालक ग्रह आहे. दशम स्थान हे कर्मस्थान आणि एकादश स्थान हे लाभ दर्शवितं.
आपण केलेल्या कर्मापासून काय काय लाभ होणार आहे हे दर्शवणारी ही दोन्ही स्थाने आहेत। शनि पूर्वकर्माचा व प्रारब्धाचा कारक ग्रह असल्यामुळे पूर्वजन्मी केलेल्या कर्माची फळ शनि महाराज आपल्याला देत असतात। थोडक्यात भोगा आणि मुक्त व्हा हा शनि महाराजांचा न्याय आहे। आता पत्रिकेतील स्थानानुसार शनीची फळ कशी मिळतात हे समजून घेऊया। प्रथम स्थान अर्थात लग्न स्थान। पत्रिकेतील प्रथम स्थान हे खूप महत्त्वपूर्ण स्थान आहे। या स्थानाला लग्न स्थान असे म्हणतात। प्रथम स्थान हे जातकाचे स्वतःचे स्थान असते, कारण या स्थानावरून जातकाची प्रकृती, ठेवण, आरोग्य या गोष्टी स्पष्ट होत असतात। पत्रिकेतील प्रथम स्थानात असणारा शनि हा जातकाला संमिश्र स्वरूपाची फळे देत असतो। शनि जर शुभ असेल तर तो जातकाला आर्थिक सुबत्ता प्रदान करतो। मात्र जातकाचा स्वभाव हा गंभीर, शांत, एकांतप्रिय, निराशावादी व जबाबदारी टाळणारा असतो। थोडक्यात शनीचे गुणधर्म जातकात उतरलेले असतात। आळस या मुख्य दुर्गुणामुळे जातकाची प्रगती होत नाही। मित्रमंडळी व बहीण भावंडे यांचा स्नेहही कमी असतो। शनि हा जातकास कर्मठ बनवून त्याचे आयुष्य हे कष्टप्रद करीत असतो। उतार वयात मात्र केलेल्या कष्टाचे फळ शनि देत असतो। हाच शनि जर अशुभ असेल तर जातकास कधीही सुख लाभू देत नाही। विविध आजारांनी जातक खैरान असतो। द्वितीय स्थान। पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धनस्थान व कुटुंब स्थान मानल्या जातं। द्वितीय स्थानात शनीची फळ ही मिश्र स्वरूपाची असतात। या स्थानातील शनि शुभ असल्यास जातकाची आर्थिक व कौटुंबिक स्थिती उत्तम ठेवतो। शनीच्या प्रभावामुळे जातक कष्ट करून धन कमवणारा असतो, मात्र संपूर्ण आयुष्य हे कष्ट करण्यातच तो घालवितो। शनीच्या प्रभावामुळे तो मितभाषी असतो, मात्र त्याची वाणी खूप कठोर असते। त्यात जर शनि अशुभ असेल तर मग जास्त दुष्परिणाम जातकाला भोगावे लागतात। त्याला कौटुंबिक सौख्य मिळत नाही, तो अनितीने पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करतो। बोलण्यात खोटेपणा असल्यामुळे कुटुंबातही तो अप्रिय होतो। तृतीय स्थान। पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रमाचे स्थान मानले जाते। तसेच आवडीनिवडी, लहान भावंड, शेजारी, छोटे प्रवास आदी गोष्टीही तृतीय स्थानावरून बघितल्या जातात। पत्रिकेत तृतीय स्थानातील शनि जातकाला बऱ्यापैकी शुभ फळ देत असतो। शनीमुळे जर शनि अशुभ असल्यास भावंडाचे सुख कमी प्रमाणात प्राप्त होते। शनीच्या प्रभावामुळे मात्र जातक हा धाडसी होतो, खूप कष्ट करतो व जातकाने कष्ट केले तर शनि त्याचा भाग्योदय घडवून आणतो। बुद्धिमत्ता व शांत गंभीर स्वभावामुळे कोणताही निर्णय विचारपूर्वक घेण्याची जातकाला सवय पडलेली असते। या लोकांचा ओढा हा राजकारणाकडे असू शकतो, मात्र त्यामुळे भावंडांचे सुख मात्र कमी होते, म्हणजे त्यांच्या या कृतीला घरातून विरोध असतो। त्यात शनि जर अशुभ असेल तर कुटुंब शेजारच्यांसह सर्वांशीच त्यांचे संबंध खराब होतात। विशेषतः कानाचे आजार जडण्याचा त्यांना धोका असतो। आळसामुळे कामामध्ये अपयश येऊ शकतं। चतुर्थ स्थान। पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून मातेचं सुख, जागा, वास्तू आदी गोष्टींचा बोध होत असतो। पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे शनीला मिश्र स्वरूपाचे स्थान आहे।
त्यामुळे या स्थानात शुभ असलेला शनी जातकाला भरभरून देतो. मातृसुखासह तो जागा आणि वास्तुसुखाने परिपूर्ण राहतो. मात्र तो तरीही तो निराश उदासीन आणि संन्यासी वृत्तीचा असू शकतो. मात्र हे सर्व शनी शुभ असेल तेव्हा मिळू शकतो. तेच जर चतुर्थ स्थानात अशुभ शनी असेल तर त्याचे उलट फळ जातकास मिळतात. त्याचे आयुष्य अतिशय कष्टप्रद जाते. स्वभावात रागीटपणा येऊन तो व्यसनी होऊ शकतो. मातेचे सुख जातकास मिळत नाही. थोडक्यात शनी जातकाला दरिद्री बनवित असतो. पंचम स्थानावरून संतती आणि कला कौशल्य तसेच शिक्षण पाळल्या जात असते. पत्रिकेतील पंचम स्थान हे शनीला मिश्र स्वरूपाचे स्थान आहे. त्यामुळे या स्थानात शनी शुभ असल्यास जातकाला भरभरून देतो. शनीच्या कृपेमुळे जातक संतती संपत्ती आणि कला कौशल्याने परिपूर्ण होतो. मुख्यतः हा जातक व्यवसाय करणारा व स्थावर मालमत्तेचा मालक असतो. तो मुत्सद्दी व राजकारणीही असू शकतो. बुद्धी कौशल्याच्या बलावर तो विद्यावान व कलाकार होत असतो. जातक नोकरी करत असेल तर त्याला उच्च अधिकार प्राप्त होतात. पत्नी व मुलांचे सौख्य उत्तम प्रकारचे असतात. मात्र हे सगळं शनी शुभ असेल तरच होऊ शकेल. पंचम स्थानी अशुभ असलेला शनी हा जातकाचं आयुष्य कष्टप्रद करीत असतो. त्यामुळे जातक मागे खेचला जातो. प्रेमासह अर्थार्जनात त्याला त्रास सहन करावा लागतो. लोकांमध्ये तो अप्रिय ठरतो. षष्ठम स्थान. पत्रिकेतील षष्ठम स्थानावरून आजार व शत्रू पाळले जातात. म्हणजेच या स्थानावर जातकाच्या आयुष्यातील वाईट बाजू पाळल्या जातात. पत्रिकेतील षष्ठम स्थानही शनीला विशेषतः मानवणारे स्थान आहे. त्यामुळे या स्थानाच्या वैशिष्ट्यानुसार शनी जातकाला शुभ फळ देत असतो. शनीच्या प्रभावामुळे जातक हुशार धाडशी शत्रूस हिंमत व धैर्याने तोंड देणारा ताकदवान असतो. मात्र शनीचे हे गुणधर्म त्याच्यात अवतरल्यामुळे त्यांचा स्वभाव हा भांडखोर होतो. त्याचा त्याला आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. अशा जातकास शेत जमिनीपासून लाभ होऊ शकतो. आयुष्यही भरपूर लागतं. सहकाऱ्यांचं प्रेम त्याला मिळतं. मात्र शनी जर अशुभ असेल तर जातकाचं आयुष्य हे फार कष्टप्रद जातं. दमा संधिवाताने त्याची प्रकृती रोगट बनते. नोकरांकडून फसवणूक होते. जातक कर्जबाजारीही होऊ शकतो. सप्तम स्थान. पत्रिकेतील सप्तम स्थान हे विवाहाचे प्रमुख स्थान मानले जाते. या स्थानावरून जोडीदाराचे सुख बघितले जाते. पत्रिकेतील सप्तम स्थानही शनीला न मानवणारे स्थान आहे. त्यामुळे या स्थानातील शनी जातकाचं आयुष्य कष्टपद करून समस्या वाढवित असतो. विवाह उशिरा होणे मोडणे अडचणी येणे आदी गोष्टी शनीमुळेच घडतात. विवाह झाल्यानंतरही त्याचा प्रभाव कमी होत नाही. तर वैवाहिक सौख्यात न्यूनता येणे घटस्फोटापर्यंत गोष्टी जाणे कटकटी सतत वाढणे अशा गोष्टीचा सामना जातकाला करावा लागतो. त्यात सांपत्तिक स्थितीही चांगली राहत नाही. आळसामुळे सर्व कामास विलंब होत असतो. नोकरी असो वा व्यवसाय त्यातही चांगली फळं मिळत नाही. त्यात अजून जर शनी अशुभ असेल तर फारच मोठे दुष्परिणाम जातकाला भोगावे लागतात. वैवाहिक संबंध बिघडून विधूर विधवा अशी फळं मिळू शकतात. नैतिक आचरणही चांगलं राहत नाही. कोर्ट कचेरीच्या प्रकरणामध्ये अपयश येतं. अष्टम स्थान. पत्रिकेतील अष्टम स्थान हे मृत्यू स्थान मानलं जातं.
त्यामुळे या स्थानावरून जातकाची प्रकृती व जीवनमान बघितल्या जातं. शनिवरून देखील आपण आयुष्य पाहत असल्याने पत्रिकेतील अष्टम स्थान हे शनीला मानवणारे स्थान आहे. त्यामुळे या स्थानातील शनीची जर जातकावर कृपादृष्टी असेल तर स्थानारूप त्याची फळं जातकाला मिळत असतात. मुख्य म्हणजे जातकास भरपूर आयुष्य प्राप्त होते. तो अत्यंत धाडसी, हुशार व कष्ट करणारा असतो. जातक जर नोकरी करत असेल तर त्याला उच्च अधिकार प्राप्त होतात. पत्नी चांगली व सोज्वळ मिळते. विवाहामुळे व वारसा हक्काने लाभ मिळण्याची शक्यता असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक स्थिती बरी राहते. मात्र हे सर्व शनी शुभ असेल तरच होऊ शकतं. अष्टम स्थानात जर शनी अशुभ असेल तर जातक दरिद्री होऊ शकतो. आजारपणामुळे त्याच्या आयुष्याचा बराचसा काळ अंथरुणावर त्याला काढावा लागतो. कसल्या तरी गोष्टीची भीती त्याच्या मनात भरलेली असते. तो व्यसनाधीन होऊन चोऱ्याही करू शकतो. अवैध मार्गाने पैसे कमवण्याकडे त्याचा कल वाढतो. नवम स्थान. पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्याचे स्थान म्हटल्या जातं. लांबचा प्रवास या स्थानावरून बघितला जातो. पत्रिकेतील नवम स्थान शनीला मिश्र स्वरूपाचे असते. त्यामुळे नवम स्थानातील शुभ शनी हा जातकाच्या भाग्योदयास कारणीभूत ठरत असतो. शनीच्या प्रभावामुळे जातक चौकस, उत्साही, संशोधक वृत्तीच्या व विचाराने प्रगल्भ होतो. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तो नाव कमावतो. तसेच पराक्रमाने संपत्तीही जमवतो. अशा जातकाला शनी अनेक मार्गाने पैसे मिळवून देतो. मात्र त्याचा स्वभाव थोडा नास्तिकत्वाकडे झुकलेला असतो. देवधर्म, परमेश्वर यावर त्याचा विश्वास नसतो. त्यात जर शनी अजून अशुभ असेल तर जातक कमालीचा स्वार्थी होऊ शकतो. या स्वार्थापायी तो जीवनातल्या अनेक आनंदांना भोगतो. घराण्याचे नाव घालवण्यापासून तर लोकांना दुखवण्यापर्यंतची कृत्ये त्याच्या हातून घडत असतात. त्याच्या अंगी असणारी गुणवत्ता वाया जाते. दशम स्थान. पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखल्या जातं. कर्मामुळे अर्थार्जनासह लौकिकही प्राप्त होत असतो. त्यामुळे या गोष्टी दशम स्थानावरून पाहिल्या जातात. पत्रिकेच्या दशम स्थानातील शनीची जातकावर कृपादृष्टी असते. शनी जातकाला शुभ फळ देत असतो. कष्टाच्या बाबतीत मात्र शनी जातकाची परीक्षा पाहत असतो. त्याला भाग्याची साथ लागू देत नाही. आधी कष्ट म्हणजे कर्म व नंतर भाग्य या शनीच्या भूमिकेवर जो व्यक्ती चालतो तो मोठ्या पदापर्यंत पोहोचून आयुष्याचा उत्कर्ष करून घेतो. या माणसावर तुम्ही कोणतीही जबाबदारी सोपवली तरी ते तिला यशस्वीपणे पार पाडत असतात. म्हणून त्यांच्या कर्माला लोकमान्यता मिळते. राजकारणात त्यांचे चांगले होऊ शकते. उद्योग, शेती, कला, लेखन आदी क्षेत्रांमध्ये गती मिळू शकतं. मात्र हाच शनी जर अशुभ असेल तर जातकाचं अंधपतन होऊ शकतं. जीवनात अशांती निर्माण होऊन त्यांच्या अंगातील गुणवत्ता वाया जाते. एकादश स्थान. पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभस्थान म्हणून ओळखल्या जातं. या स्थानावरून जातकाचे मित्रमंडळी, त्यांचे वडील भावंड लक्षात घेतली जातात. पत्रिकेतील लाभाच्या स्थानी असलेला शनी हा जातकासाठी अत्यंत लाभदायी ठरतो. शनीच्या कृपादृष्टीमुळे जातक श्रीमंत, परोपकारी, सुखाचा भोगता, नीतिमान, भरपूर द्रव्य संग्रह करणारा असतो. शनी जातकास दीर्घायुष्य व वैभवही मिळवून देतो. अनेक मार्गाने त्याला धनलाभ होतात. मात्र हाच शनी जर अशुभ असेल
तर जातकाचं आरोग्य चांगलं राहत नाही, त्याला संतती सुख मिळत नाही, जुगाराचं व्यसन लागतं, त्यात तोटा होऊ शकतो, मित्रमंडळीकडून फसवणूक होऊ शकते. द्वादशस्थान, पत्रिकेतील द्वादशस्थानाला व्ययस्थान असे म्हटलं जातं. व्यय म्हणजे हानी किंवा नुकसान होय. हानी ही शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा कुठल्याही प्रकारची असू शकते. पत्रिकेत व्यय म्हणजे नुकसान होणाऱ्या स्थानात जर शनी असेल तर तो जातकास नुकसान पोहोचवत असतो. या स्थानात शनीची अनिष्ट फळं जातकास प्राप्त होतात, त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असते. मात्र जातक गुणविद्येचा अभ्यासक होऊ शकतो. त्याच्या हृदयामध्ये दैवी शक्तीचा वास असतो. तो एकांतप्रिय, हट्टी, आळशी, स्वाभिमानी असतो, तर दुसरीकडे परोपकारीही असतो. या स्थानामध्ये अशुभ असलेला शनी जातकास कर्जबाजारी, दिवाळखोर, अपयशी व आत्मघातकी बनवू शकतो. त्याला सदैव आपल्या शत्रूकडून त्रास होतो, नुकसान सहन करावे लागते, वेळ पडली तर तुरुंगवासही भोगावा लागतो. मृत्यू अत्यंत वाईट प्रकाराने किंवा अपघाताने ओढवू शकतो. शनीचे पत्रिकेतील स्थानानुसार मिळणारे फळ समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथेच थांबवूया. पुढील भागात आपण पुढील ग्रहाचे पत्रिकेतील स्थानानुसार मिळणारे फळ समजून घेऊया. ज्योतिषशास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.